दार उघडबेस सत्तावीस डिसेंबर भागामध्ये वैजिंती दत्ताला बोलते आणि मुक्ताच्या हाताला पकडून म्हणते चल चल दत्ता पटकन हार घेतो पिशवीत घालतो आणि जायला लागतो तेवढा तुवराज येतो तो त्याला बघून दचकतो तो तो काय झालं मामा तुम्ही कुठे निघाला होतात का तो म्हणतो तुझ्याच कडे अरे बरं झालं मी तुझ्याच कडे येत होतो तूच आला माझ्याकडे तोंड का तोंट अरे असं काय करतो बाजार समितीच्या निवडणुका आल्यात आणि आपले दाजी काय वन साइड जिंकणारच आहे युवराज असून म्हणतो मग दत्ता म्हणतो आपण नाही का धमाल जल्लोष करतो ते युवराज म्हणतो हो ते तर होणारच तो म्हणतो आपला धमाल जल्लोष तुफान जल्लोष मध्ये बदलला तर युवराज विचार करू म्हणतो तुफान जल्लोष म्हणजे काय दत्ता त्याला बाजूला घेऊन येतो आणि म्हणतो अरे दाजींच्या स्वागतासाठी आपण फटाके वाजवणार ना त्यातल्याच एखाद्या विनाशकारी फटाक्याने आपण मुक्ताचा जीव घेतला तर युवराज हसायला लागतो तो बुम बुम युवराज अजून मोठ्याने हसतो तो तो समजा त्यातूनच ती वाचली तरी ती इतकी भाजली असेल की सारंग तिच्यासोबत सोबत आयुष्य काढू शकत नाही मग तो काही दिवसांनी तिला सोडून लग्न करेल काय तू वावा मामा काय डोकं लावले कमाल तुम्हाला मानले बर का ही गोष्ट दादाला सांगून येतो दत्ता म्हणतो अरे त्यांना सांगू नको डबल धमाका एक ते निवडणूक जिंकल्याचा आणि दुसरा मुक्ताच्या चिंद्या चिंद्या बुम बुम आणि दोघही मोठमोठ्याने हसायला लागतात किचन मध्ये आर्या टोमॅटो कापत असते पण तिला काय कापता येत नाही अंबिका मात्र हातात मोबाईल घेऊन फक्त सल्ले देत असते आणि म्हणते अशा एवढं काम झालं की पुऱ्याला घे आणि म्हणते अग बाई माधवी हातात तांदूळ घेत म्हणते हा कुठला तांदूळ आहे ती म्हणते भाताच आहे ती हसून म्हणते तांदूळ भाताचाच असतो अगं मला म्हणायचं होतं याला अजिबात सुगंध नाही ग तुम्हाला सांगतो आमच्या घरी जेव्हा आम्ही तांदूळ शिजायला टाकतो ना तेव्हा असा घमघमाट सुटतो आमचे लगेच म्हणतात मला वाडायला घेतेस का माधवी म्हणते मला न्या ना तुमच्याकडे जेवायला ती म्हणते कुकरला आधी आर्याकडे जाते आणि तिच्याकडे डुकून म्हणते अग झालं का आता गाजर किसायला घे गाजराचा हलवा बनवायचा आहे ना आर्या म्हणते चालेल गाजर कुठे ती म्हणते आधी किसनी घे म्हणे गाजर कुठे माधवी आणि ती दोघी हसायला लागतात तेवढ्यात माधवीने मुक्ताचा हात पकडून आलेली असते अंबिका म्हणते बघितलं का, का माधवी जत्रेत पिल्लू हरवलेले दिसते वहिनी अगदी हाताला धरून फिरवते आर्या म्हणते आत्या ती आत आली ना अंबिका म्हणते अगं खरंच की ए तू आत कशी आली ग तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही बाहेर काढलं होतं तुला वहिनी हिला बाहेर काढलं होता हिचा अधिकार नाही इथे यायचा तिला का घेऊन आलीस तू वैजिंती म्हणते वैनसं माफ करा कदाचित तुम्हाला कुणाला ऐकायला आवडणार नाही पण ह्या घरचे सगळे अधिकार मी माझ्याकडे घेतलेत ह्या क्षणापासून त्यावर वैजयंती आणि अंबिका कुचितपणे हसतात ती म्हणते त्यामुळे कुणी कुठे असावं कुठे नसावं याचा निर्णय मी घेईल त्यामुळे मुक्ता स्वयंपाक घरातच असेल अंबिका धावत जाते बोट करून म्हणते नाही वहिनी अजिबात नाही अगं ही आपल्यातली कशी होऊ शकते अगं हिचं ताट वाटी पेला मी सगळं वेगळं ठेवलंय हिच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायला लावलाय मी आशाला कसं आहे ना वहिनी रस्त्यातील एखादे दगड त्याला आपण शेंदूर फासू हवं तर देव पण मानू हात पण जोडू पण त्याच्यासाठी मंदिर बांधायचं नसतं आता राहिला प्रश्न जबाबदाऱ्याचा त्या सगळ्या माझ्यावरच आल्यात मोठ्या तोऱ्यात म्हणते हा हे दादाला माहिती या काय आर्या अरे म्हणते हो मीच सांगितलंय दादाला आणि तुम्हाला माहिते ना दादा माझा शब्द टाळत नाही वैजंती हस्तेन म्हणते अच्छा घोळ इथून सुरू झाला तर म्हणून ते बहुतेक माझ्याकडे आले होते हे ऐकल्यानंतर सगळ्यांचे चेहरे पडतात अंबिका म्हणते घोळ कसला घोळ आणि कोण कोण आलं होतं ते तुमचे दादा स्वतः आले होते माझ्या खुलीत आणि त्यांनी मला सांगितलं घरचे सगळे अधिकार घे म्हणून माधवी म्हणते आता तुम्ही राव दादाच्या खुलीत राहायला जाणार ती जराशी गोंधळते म्हणते माधवी ते आम्ही आमचं बघून घेऊ तू नको त्रास करून घेऊ त्याचा आणि कसं आहे वैस स्वयंपाकघरात फक्त पोट भरण्यासाठी अन्न नाही शिजत घास जेव्हा जिबेवर ठेवला जातो ना तेव्हा त्या ते ते माणसाच्या चेहऱ्यावर आनंद हवा प्रत्येक घरातली स्त्री जेव्हा स्वयंपाकघरात स्वयंपाक करते आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर समाधान बघण्यासाठी त्यासाठी ती तंगडतोड करून उभी असते आर्याकडे बघून म्हणते त्यासाठी स्वयंपाकघरावर अधिकार नाही प्रेम गाजवायला लागते वैंस आर्याने सगळे अधिकार तुमच्याकडे दिले म्हटल्यावर दागिने पण तुमच्याकडेच दिले असतील ना अंबिकाला दत्ताने एक हार चोरलेला आठवतो तिला घाम फुडतो वैजंती म्हणते तुमचा चेहरा असा का झाला तुमचं काळीज मागितल्यासारखं तिथे नाही काय नाही तिथे जा मग सगळे दागिने माझ्याकडे आणून द्या मला प्रत्येक दागिना मजून घ्यायला लागेल आणि ला दागिने माझ्या खोलीत आणून द्या मुक्ता चल आपण जाऊया खोलीत अंबिका पळत येते आणि दत्ताचे पुढे कचकच करते तों तो अंबिका थांब मी दागिना विकायला गेलोच नव्हतो ती मुक्ता सीसीटीव्ही बनून माझ्या समोर होती दोघांची बरीच तगमग होती अंबिका दागिने घेऊन जाते आणि वैजयंतीला म्हणते मोजून घे आ आणि म्हणते आता ही माझी जबाबदारी मी तुझ्याकडे आहे हो वैजिंती बघते म्हणते धन्यवाद सगळे दागिने बरोबर आहेत अंबिका आचार्याने म्हणते आहेत का वैजयंती म्हणते हिवं ती नाही आहेत ना बरोबर येते मग वैजयंती म्हणते वैनस एक मिनिट यापुढे मुक्ताला कुठलंही काम करताना अडवायचं नाही कारण तुमचे इतकंच हे गर तिचं सुद्धा आहे अंबिका रागाने म्हणते जमणार नाही वहिनी कसं आहे ना मी दादाच्या विरोधात जाणार नाही कारण या घरात माझ्या दादाची सत्ता आहे बरंच काही बोलते आणि निघून जाते इकडे दत्ता म्हणतो जोरदार प्लॅन आखलाय मी तिने खूप मोठी चूक केली अंबिका म्हणते अहो काय प्लॅन आहे पण दत्ता काय सांगत नाही ती निघून जाते मुक्ता म्हणते मोठी आई तुमच्याकडे जबाबदारी घेतल्या हे खूप चांगलं केलं ती म्हणते मुक्ता फक्त जबाबदारी नाही घेतल्या तर मी माझ्या निर्णयावर ठाम राहणारे आणि हट्टच करणारे मुक्ताच मला सून म्हणून हवी आहे ह्या घरावर ह्या घराच्या दागिन्यावर सगळ्यावर तुझा अधिकार आहे हारवर पकडते तेवढ्यात रेणुका आणि आर्या येतात रेणुका म्हणते मी जे म्हणाले होते ते विसरलीस का तू जर इला सून म्हणून स्वीकारलं तर मी काय करेल हे तुझ्या लक्षात नाही आहे का मोठ्या आईला तिचं बोलणं आठवतं आणि ती रागाने बघायला लागते तर तुम्हाला काय वाटतं कुठली स्त्री एकदा आणण्याविरुद्ध उठली की ती कुणालाही मोजत नाही का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद